आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहत आहे ओपन नाऊ। नमस्कार, मी मयूर ठाकूर। आपण पाहत आहे कोकण नाऊ चॅनल, आपल्या हक्काचं। कोकणची ज्ञानगंगोत्री आमच्या विशेष प्रोग्राम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कोकणची ज्ञानगंगोत्री या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नामांकित कॉलेजेस शाळांची आपण माहिती या ठिकाणी घेत आहोत। त्या शाळांमध्ये कशा पद्धतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं, शाळेची वैशिष्ट्य काय हे आपण पाहिलंच। आज मी आहे वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, आणि माझ्यासोबत आहेत या प्रशालेचे एक संचालक जयंत रावराणे साहेब, जे राजकीय क्षेत्राबरोबरच त्यांना शिक्षण क्षेत्राची सुद्धा आवड आहे, शिक्षण क्षेत्रात मोलाचा वाटा त्यांचा आहे। मला सांगा सर, तुम्ही या शाळेचे प्रशालेचे संचालक आहात, या शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? या प्रशाळेची स्थापना 1955 साली झालेली आहे आणि यामध्ये जवळजवळ बरीच वर्ष आमच्या ह्या अर्जुन रावराणे एका ग्रस्ताने, ते सुद्धा येडगावचे आहेत, आणि त्यांनी जुन्या सर्व रावराणे मंडळींनी आणि अन्य जातीतल्या सर्व प्रमुख लोकांनी 1955 साली या ग्रामीण भागातल्या आणि कोल्हापूर जिल्हा आणि गगनबावडा तालुक्यामधल्या एकदम डोंगराळ भागामध्ये हे ही संस्था चालू केलेली आहे। या संस्थेमध्ये अनेक जवळजवळ बरेचसे काही लोक विद्यार्थी या ठिकाणी चांगले शिकून गेलेले आहेत की जेणेकरून ते मुंबईच्या ठिकाणी अतिशय चांगल्या उच्च पदावर सरकारी नोकर आहेत, चांगल्या मोठमोठ्या कंपनीत आहेत, आणि असे सर्व या या प्रशाळेचे या संस्थेचे तिथे संचालक आहेत आणि म्हणून ही शाळा आता चांगल्या प्रगतीकडे चाललेली आहे। मला सांगा सर, राजकीय क्षेत्रात तुमचा मोलाचा वाटा आहे, गेली अनेक वर्ष तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय, मला सांगा शिक्षण क्षेत्राची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? आता शिक्षण क्षेत्रामध्ये मी राजकारणात काम करत असताना की अनेक वेळा मी असं पाहिलेलं आहे की या तालुक्यातली सर्व मुलं या ठिकाणी पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे 10वी पास झाल्यानंतर कासारडे, त्याच्यानंतर खारेपाटण, कणकवली, कोल्हापूर किंवा मुंबई यासारख्या शहराकडे मुलांची त्या ठिकाणी पळापळ व्हायची, आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी 11वी या ठिकाणी चालू करायला पाहिजे आणि सर्व ग्रामीण भागातल्या मुलांना ज्या ठिकाणी 5वीत ज्या बँचेवर शिकलो त्याच बँचेवर 11वी 12वी शिकावं अशा पद्धतीची माझ्या मनामध्ये आणि आमच्या सर्व संचालकांच्या संस्थेच्या सर्व संचालकांच्या मनामध्ये एक भावना आली आणि त्या ती आम्ही या ठिकाणी पूर्ण त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करून ही आवड निर्माण झालेली आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला तो इथे शिकला पाहिजे, आणि म्हणून राजकारणात काम करत असताना आम्ही ओरस किंवा सिंधुनगरीला किंवा अन्य ठिकाणी मी जात होतो तर आपली मुलं आपल्या तालुक्यात शिकावी हा माझा एक दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनातून मला शिक्षणाची आवड झाली आहे। खरोखरच राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना एक शिक्षण क्षेत्राची सुद्धा आवड, आणि आपण 5वीमध्ये ज्या बँचवर बसून शिकलो त्याच बँचवर या वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थी सुद्धा घडावेत अशी प्रामाणिक इच्छा असणारे रावराणे साहेब, आणि आज ते या शिक्षण क्षेत्राचे संचालक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत। मला सांगा सर, या वैभववाडी कॉलेजचा रिझल्ट, वैभववाडी प्रशालेचा रिझल्ट नेमकी किती वर्ष किती लागतो? आता आमचा या प्रशाळेचा रिझल्ट जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे। आम्ही 100% रिझल्ट लावण्याचे आमचे नेहमीच प्रयत्न असतात, दरवर्षी प्रयत्न असतात। या ठिकाणी उच्च शिक्षण घेतलेले सर्व शिक्षक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एवढं सोपं जातं की संचालक मंडळी आणि शिक्षक या दोघांच्या संगनमताने या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या शिक्षण दिलं जातं, त्यानंतर प्रॅक्टिकल घेतलं जातं, त्यानंतर ट्यूशन घेतलं जातं, ज्यादा तास घेतले जातात, आणि म्हणून या प्रत्येक वर्षी जो ज्या वर्षीपासून की आम्ही या शाळेचे संचालक आहोत, आमचं व्यवस्थापन आहे, त्यापासून आम्ही 90च्या खाली कधी आलेलो नाही आणि जवळजवळ काही हायर सेकंडरीला तर आम्ही 100% गाठलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची परंपरा या प्रशाळेची आम्ही ठेवलेली आहे। मला सांगा, तुम्ही अध्यक्ष होण्यापूर्वी या प्रशालेचे संचालक होण्यापूर्वी या प्रशालेची परिस्थिती, या कंडिशन कशी होती?
आता कसं होतं की आम्ही ज्यावेळी या शाळेचा मी संचालक होण्यापूर्वी या शाळेचा रिझल्ट फार कमी होता, कारण त्या पद्धतीचे उच्च शिक्षण घेतलेले शिक्षकही नव्हते आणि त्यामुळे आता तरुण आणि अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षक या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहेत आणि आम्ही जी हायस्कूलची आणि कॉलेजची जी पद्धत पूर्णपणे बदललेली आहे की इथं संपूर्ण कसंबी यावं कसंबी जावं असं नाही, या शाळेमध्ये ड्रेस कोड आहे, या शाळेमध्ये शिक्षक शिक्षिकांना भी ड्रेस कोड आहे, या शाळेमध्ये फार शिस्त आहे, या ठिकाणी अतिशय काही ज्या गोष्टी आहेत की विद्यार्थ्यांची हानिकारक ज्या गोष्टी आहेत त्या इथे खपवून घेतल्या जात नाही आणि एक विद्यार्थ्याला या ठिकाणी चांगलं वळण लागतं आणि त्यामुळे त्या पद्धतीचं एक करडी नजर ठेवून या ठिकाणी शिक्षण आपण देण्याचं काम करतो आणि म्हणूनच मागच्या काही वर्षामधचा रिझल्ट आणि आता या 10-15 वर्षाच्या रिझल्टामध्ये या कारणाने फरक आहे. मला सांगा सर, तुम्ही गेली अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, राजकीय क्षेत्राचा वापर करून तुम्ही या शाळेची डेव्हलपमेंट कशा प्रकारे केला? मी या राजकीय क्षेत्राचा उपयोग मी काही अतिशय महत्वाच्या कामासाठी म्हणजे प्रशाळेच्या विकासासाठी मी राजकारणाचा नेहमी उपयोग करतो, पण राजकारणासाठी मी शाळेचा कधीच उपयोग केलेला नाही. मी या शाळेत येताना राजकारणाची चपलं ही शाळेच्या बाहेरच्या गेटच्या बाहेर ठेवून या ठिकाणी येतो. इथे कसलंही राजकारणाचा लवलेश मी या हायस्कूलला आणि कॉलेजला लावायला दिलेला नाही, या पुढेही देणार नाही आणि म्हणून राजकारणाचा जेणेकरून जो काही फायदा होण्यासारखा असतो किंबहुना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण विभागाची जी काही शिक्षण क्षेत्रातली जी काही कामं आहेत ती मी राजकारणाच्या म्हणजे असं म्हणता येणार नाही, पण मी राजकारणात असल्यामुळे ती लवकर होतात, असं माझं कोणतंही काम असं अडून राहत नाही आणि राजकारणात असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सगळे नियम आणि कायदे माहिती असल्या कारणानं आम्ही चाकोरीतच नेहमी चालत असल्यामुळं कधी मला असं राजकारणाची ताकद किंवा राजकारणासाठी शाळा असं मला कधीच करावं लागलं नाही. मला सांगा, राजकीय क्षेत्राचा अनुभव तुम्हाला किती आहे? आता राजकीय क्षेत्राचा मला अनुभव म्हणजे मी ती ग्रामपंचायत टू विधानसभा केलेली आहे. मी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेलो आहे, पंचायत समितीमध्ये निवडून आलेलो आहे, जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलो आहे, आमदारकीसुद्धा मी लढवली आहे, आमदारकीला मी पडलेलो आहे आणि माझी इच्छासुद्धा आता आमदार होण्याची सुद्धा आहे इच्छा माझी. मी आमदार माझी तीव्र इच्छा आहे की शिक्षण क्षेत्राचा जसा जसा मोठा मोठा विस्तार होईल तसं मला सुद्धा असं केव्हा ना केव्हा वाटतं की मी आमदार का होऊ नये, म्हणून माझी एक प्रबळ इच्छा आहे की या तालुक्याचा एक ना एक दिवस तरी आमदार व्हायची माझी इच्छा आहे. खरोखरच राजकारणाबरोबर समाजाची ओढ असलेले जयेंद्र रावराणे साहेब आणि राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा हा त्यांचा मानस आहे आणि ग्रामपंचायतीपासून त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं आणि आता सुद्धा त्यांची एक आमदार होण्याची इच्छा आहे आणि खरोखरच समाजकारणाची ओढ असल्यामुळे ते नक्कीच भावी काळामध्ये आमदार होतील. मला सांगा सर, राजकारणात तुम्ही उतरल्यापासून वैभववाडीचा विकास करण्यासाठी समाजकार्य म्हणून तुम्ही काय केलं? आता समाजकार्य म्हणून मी तुम्हाला सांगतो की वैभववाडीमध्ये मी ज्यावेळी राजकारणात ज्यावेळेस काम करायचं ठरवलं त्या वैभववाडीमधील सर्व शेतकऱ्यांना एक मानाचं स्थान मिळावं, शेतकऱ्यांनी फलोद्यानसारखी अतिशय शासकीय योजना आहे कृषी विभागाने राबवावी, ती योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम मी तालुका सभापती असताना किंवा इतर पदं भूषवली त्यावेळीसुद्धा, मी बांधकाम सभापती असताना संपूर्ण तालुक्याचे रस्ते हे भकात झाले होते, ते रस्ते जास्तीत जास्त रस्ते डांबरीकरण होण्यासाठी त्या मंत्र्यांकडे त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे की त्या काळातल्या त्या नेत्यांकडे मी त्या पद्धतीने प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत आणि किंबहुना शिक्षण क्षेत्रावर मी जास्त भर दिलेला आहे. या तालुक्यातली सर्व मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची प्राविण्य व्हावीत आणि म्हणून मी सध्या आता इंग्लिश मिडियमसुद्धा काढलेलं आहे, म्हणजे इंग्लिश मिडियम अतिशय चांगल्या प्रकारचं चाललेलं आहे. ते इंग्रजी मिडियममध्ये विशेषतः असे तज्ज्ञ ख्रिश्चन समाजाचे शिक्षक ठेवलेले आहेत, यामध्ये सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं 5-12 अतिशय दर्जेदार शिक्षण या ठिकाणी देण्याचं काम करत आहोत. वेगवेगळ्या शिक्षणाच्या पद्धती ते इथे अंमलबजावण्या म्हणजे विद्यार्थ्यांना अनुभवायला लावतो आणि अतिशय चांगल्या प्रकारची प्रयोगशाळा आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं संगणक कक्ष आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं ग्रंथालय आहे, अतिशय चांगल्या प्रकारचे वर्गखोल्या आहेत, अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षक आहेत आणि या सगळ्या दृष्टिकोनातून या तालुक्यातल्या मागास तालुक्यातल्या सर्व विद्यार्थी
भविष्य काळामध्ये कलेक्टर सीओ एसपी किंवा उच्च पदावरचे अधिकारी असे मला दिसले पाहिजे हे माझा फार मोठा विश्वास आहे, माझी ती मनोकामना आहे आणि म्हणून मी राजकारणाबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय। मी 1.5 कॉलेज सुद्धा या वैभवीमध्ये चालवलेला आहे। इथल्या दहावी नापास झालेल्या लोकांना यशवंतराव मुक्त विद्यापीठाची सुद्धा या ठिकाणी योजना आपण आणलेली आहे, त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी शिकतात। उद्योगासाठी या वैभवी नगरीमध्ये मी बांधकाम सभापती असताना किंवा अन्य तालुक्याचा सभापती असताना आणि वेगळ्या शिवसेना पक्षाचं काम करत असताना सुद्धा 120 ह्या भूमिपुत्रांना वैभवी शहरामध्ये स्टॉल टाकून त्यांच्या जीवन उपयोग म्हणजे उदारण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं केलेलं आहे। मला सांगा सर, मी थोडंसं राजकीय क्षेत्राकडे वळतो। राजकीय क्षेत्राचा जर विचार केला तर वैभववाडी तालुक्याचा विचार केला तर तेवढासा विकास पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वैभववाडीचा झालेला नाही आहे, त्यामागे नेमकी काय कारण असतील काय सांगा? आता कसं माहिती आहे की वैभववाडी तालुक्यामध्ये पर्यटन आणि इतर या ठिकाणी विकास काम झालं नाही सत्य गोष्ट आहे, परंतु पूर्वीच्या आम्ही कोल्हापूर जिल्हा गगनबावडा तालुक्यामध्ये होतो त्यावेळी तो सुद्धा जिल्हा आम्हाला अगदी सौतीचा असा समजत होता। आता आम्ही अलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तीच परिस्थिती या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळते की या ठिकाणी आतापर्यंतचे जर जिल्हा परिषदेमध्ये अनेक लोक या ठिकाणी आमचे इकडचे निवडून गेलेले, मी सुद्धा ते आपापल्या परीने काम करत आहेत की त्या क्षेत्रामध्ये काम करतायत, त्या पक्षामध्ये काम करतायत, पण म्हणण्यासारखा जो आमचे जे वरिष्ठ जे लोक असतात त्या पक्षाचे, मग काही वेळ कुठल्या सर्व पक्षांचे जे काही लोक असतात कोणाची सत्ता आली तर ते इतर तालुके आपल्या नजरेसमोर ठेवतात आणि वैभव तालुक्याकडे थोडासा दुर्लक्ष करायचा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी यापूर्वी झालेलं आहे। अलीकडे आम्ही आता त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी अतिशय सगळ्याच पक्षाचे लोक आम्ही वैभववाडी तालुक्याचे आग्रेसिव्ह आहोत। आता पर्यटन म्हणून आपल्या नापणे धबधब्याकडे सुद्धा आम्ही चांगला निधी या ठिकाणी आणलेला आहोत, तो मंजूरही झालेला आहे आणि अनेक प्रकारच्या गोष्टी आता या माध्यमातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मग ते कुठल्या पक्षाचे असतील त्याच्यापेक्षा सर्व पक्षाचे लोक या वैभववाडी तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत। भविष्यामध्ये रस्ते सर्व विकास यंत्रणा आणि पर्यटन यंत्रणा ही चांगल्या प्रकारची भविष्यामध्ये आपल्याला दिसेल। पुन्हा एकदा आपण शैक्षणिक क्षेत्राकडे वळूया। मला सांगा, शिक्षण क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी कार्यरत असताना, विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सोशल मीडियाचा वापर आज मोठ्या प्रमाणात केला जातो, परंतु सोशल मीडियाचा वापर विद्यार्थी करत असताना चांगल्या पद्धतीचा सुद्धा तेवढाच होतो आणि वाईट कामांसुद्धा सुद्धा तेवढ्याच पद्धतीचा केला जातो, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल आणि सोशल मीडियाचा वापर विद्यार्थ्यांनी कसा करावा? आम्ही विद्यार्थ्यांना तर आमच्या शाळेमध्ये आता स्पष्ट असं आहे की 10वीपर्यंत विद्यार्थ्यांनी मोबाईल शाळेमध्ये आणूच नाही अशा प्रकारचा आमचा या अर्जुनराव विद्यालयाचं पथवाच आहे। 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही वर्गात मोबाईल नेऊ नये अशा प्रकारची आमची वॉर्निंगच आहे की ही जी सोशल मीडिया जी आहे की एवढी जेवढी आपल्या सगळ्यासाठी चांगली आहे तेवढी मनुष्यासाठी किंवा विद्यार्थ्यासाठी ती तेवढी घातकही आहे की ही सोशल मीडिया चालवताना त्याच्यामध्ये परिपक्व माणूस असला पाहिजे नाहीतर त्याचा धड आणि माव होतो। आणि विशेषतः चांगल्या कारणासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याच्या ऐवजी काही जी मुलं आहेत ती वेगळ्या ह्याच्यासाठी वापर करतात आणि त्याच्यामुळे ते दुष्परिणाम त्या विद्यार्थ्यांना भोगावीसुद्धा लागलेले आहेत आणि म्हणून सोशल मीडिया हे काही वाईट नाही आहे। सोशल मीडियामुळे आपल्याला संपूर्ण सोशल मीडियामध्ये सगळी जगाची माहिती मिळू शकते, आपण जगात बोलू शकतो आणि सर्व ही सध्या हे स्पर्धायुग असल्या कारणाने सोशल मीडियाचा वापर जरूरच करायला पाहिजे, परंतु त्यामध्ये काही गोष्टी कोणत्या घ्यायच्या आणि कोणत्या घ्यायच्या नाही, कोणत्या हँडल करायच्या आणि कोणत्या हँडल करायच्या नाही या बाबतीत सुद्धा आपण अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या प्रशाळेमध्ये तशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होतं। मला सांगा, खरोखरच आता मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे आणि काही पालकांची अशी टेंडन्सी असते की आपल्या पाल्याने आपल्या विद्यार्थ्याने आपल्या मुलाने मोबाईल वापरू नये, त्या विद्यार्थ्या त्या पालकांना तुम्ही काय सांगा? खरोखरच मोबाईल काळाची गरज आहे। त्यामध्ये आम्हाला असे उलटे अनुभव आहेत की काही विद्यार्थी या शाळेची जी काय फी असते आपली काय 250 रुपये 300 असतील शाळेची फी असेल किंवा खेळाची फी असेल गॅदरिंगची फी असेल काही पालक नकारात्मक भूमिकेमध्ये असतात, परंतु आपल्या पाल्याला 7-8 हजाराचा मोबाईल घेण्यासाठी काही पालक उत्सुक असतात की म्हणजे त्यांना फार ते मोठं वाटतं, परंतु
जे पालक काही पालकांना आम्ही ज्या सूचना दिल्या त्या काही पालक देत नाहीत, मग त्यासाठी मुलांचे काही अट वगैरे वगैरे काही असतं, परंतु त्या त्या पालकाच्या वर अवलंबून असतं. काही पालक आम्ही अनुभवलेले पालक काही मोबाईल देणारे असतात, काही अनुभवलेले पालक काही न देणारे असतात, आणि यामुळे दोन्ही बाजू ऐकून आम्ही शाळेमध्ये मोबाईल न आणण्याचं धोरण ठेवलेलं आहे. खरोखरच मोबाईल ही काळाची गरज आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा मोबाईलचा वापर हा चांगल्या कामासाठी केला पाहिजे, कारण सोशल मीडियाचा वापर करून सर्व शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्या मोबाईलचा जास्तीत जास्त चांगला उपयोग केला जातो. मला सांगा सर, जे आता तरुण जे विद्यार्थी आहेत, तुमच्या कॉलेजमध्ये शिकणारे जे उत्कृष्ट विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय मोलाचा संदेश द्याल? त्यांना मुलांचा माझा एवढा संदेश आहे की पाचवी पासून आपण बारावीपर्यंत किंबहुना अगदी ग्रॅज्युएट होईपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण आपण घ्यावं. यामध्ये मोबाईलचा वापर जास्त करू नये, आणि शिक्षण घेतल्यानंतर आपण संगणक हा जो हे आहे त्यामध्ये आपण अतिशय प्रवीण होऊन की ज्या गोष्टी आपल्याला पुढच्या जीवनामध्ये आवश्यक आहेत की संगणक आहे आणि पूर्ण शिक्षण आहे याकडेच विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष द्यावं, आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सर्व गोष्टी त्या करायच्याच आहेत असा माझा संदेश आहे. तर हे होते जयेंद्र रावनागने साहेब, हे वैभववाडी कॉलेजचे संचालक आहेत. राजकारणाबरोबरच शिक्षणाची ओढ असलेले जयेंद्र रावनागने साहेब, ज्यांनी गेली अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अगदी राजकारणात असताना ग्रामपंचायतीपासून त्यांनी अगदी राजकारणाला सुरुवात केली, आणि आता सुद्धा आमदार होण्याचा मानस त्यांनी हाती ठेवला आहे, आणि शिक्षण क्षेत्रारूपी रावलेलं हे रोपटं अगदी विस्तारित करण्याचा मानस त्यांचा आहे. अशीच कोकणची ज्ञानगंगोत्री या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नामांकित शाळा त्यामध्ये चालणारी त्या कॉलेजची वैशिष्ट्ये त्यामध्ये शिक्षण पद्धत कशी आहे हे मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. मात्र पाहत राहा फक्त कोकण नाऊ चॅनल, आपल्या हक्काचं. हे आहे वैशाली व्हिजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाऊ.